धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कोल्हापूरमधील तावडे हॉटेल चौकामध्ये रास्ता रोको करून धनगर समाजाने सरकार विरोधात आपली संताप आणि भावना व्यक्त केली. या आंदोलनामध्ये मेंढ्यांसह धनगर लोक ढोल वाजवत मोठ्या संख्येने धनगर समाज सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या आंदोलनामधून आमदार पडळकर यांनी सरकारवरती जोरदार निशाणा साधलाय. जर धनगरांनी मेंढ्या शेळ्या राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रामधील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं वादग्रस्त वक्तव्य देखील आमदार पडळकर यांनी यावेळी केलं आहे. मी त्याचा लय विचार करत नाही. मी समाजाचा जो विषय आहे तो मी समाजाच्या बाजूने उभा राहतो. आणि त्यामुळं या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी. आमची लोक जे शेळ्या मेंढ्या घेऊन रात्रंदिवस फिरताय, कोल्हापूरची काय परिस्थिती आहे सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत. ऐक नाही, आज ती 9-9 महिने घरी येत नाहीत, 10-10 महिने घरी येत नाहीत. काय मेंढपाळ असेल वर्ष वर्ष घरी येत नाही. कुठं आहे त्याला घर? कुठं आहेत बायका पोरं? कुठं आहे त्यांचं शिक्षण? कुठं आहेत शाळेला पोरं? अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत. आज 8-8, 10-10 वर्षाची ती शाळेत नाहीत ना. आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना, आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही, तुम्ही आम्हाला काही देत पण नाही. आम्हाला काय मिळतंय? बांधावर गेलं दोपाट्या, रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं, मेंढरं उचलून घेऊन जायचं, मेलेली मेंढरं त्याचं मटण दिलं नाही म्हणून घुरासारखं मारायचं. अरे आम्ही काय केलंय? मेंढपाळाने काय केलंय तुमचं? मेंढपाळाने कधी कुणावरती अन्याय केला नाही. जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा, भरपाई घ्या. तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुणासारखं मारताय. म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात 35 किलोमीटर चालतोय, उभ्या उभ्या जेवतोय, हातात भाकरी आहे तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढरे एका जागेवरती थांबत नाहीत. अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत. आता राज्य सरकारनं रांगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना चांगल्या आहेत, त्याबद्दल काही आमचं दुमत नाही. पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढरा राखणार नाही. जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल. ही परिस्थिती आहे. तुम्ही मारता ना आम्हाला, तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा. अरे जर धनगराला तुम्ही मारता, तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला घुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? लोकांना बंद गोपीचंद काही बोलतो, ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती येणार आहे. आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरले.